हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे ज्याचं नाव आहे स्वर्गाची करन्सी. एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट असतो, त्याच्याकडे भरपूर गाड्या, पैसे, बंगला, मोठमोठ्या कंपन्या सगळं त्याच्याकडे असतं, कशाची काही कमी नसते. तर तो आपल्या एकदा ऑफिसला जाताना आपल्या ड्रायव्हरला म्हणतो की अरे बाबा, रेडिओ लाव, जरा गाणी वगैरे ऐकू येते तिकडे. तर त्या रेडिओवरच्या एका चॅनलवर एक संत महात्माचं प्रवचन चालू असतं. तो महात्मा त्या चॅनलवर सांगत असतो की मृत्यूसमयी आपल्याला आपलं नखसुद्धा बरोबर घेऊन जाता येत नाही, सगळं इथेच सोडून जायचं असतं. हा तर नियतीचा नियमच आहे, याला कोणीच काही करू शकत नाही असं सांगत असतो. तर तो चॅनल ऐकल्यावर जो तो ऑफिसला जेव्हा पोचतो तो इंडस्ट्रियलिस्ट माणूस, तेव्हा त्याला इतकं ते फील होतं आणि तो इतका विचार करायला लागतो, अंतर्मुख होतो. आणि तो म्हणतो की आता कसं, म्हणजे काय करावं, हे सत्य आहे का असत्य काय, म्हणजे असं कसं आपण चेक करू शकतो किंवा कसं आपण पडताळू शकतो. म्हणून तो लगेच ऑफिस स्टाफची एक मीटिंग बोलवतो, प्लस त्याच्या ओळखीतले सगळे कायदेतज्ज्ञ असतात, सचिव असतात, मोठे मोठे माणसं असतात, हुशार अनुभवी, त्यांनाही बोलवतो आणि त्यांना सांगतो की बघा, मी आत्ता असं असं ऐकलं आहे, तर ह्याच्यावर मला कोण सोल्युशन देईल. आणि जो सोल्युशन देईल की मृत्यूसमयी त्या साधूबाबांनी सांगितले आणि हे सर्वज्ञात आहे की मृत्यूसमयी आपल्याला काही नेता येत नाही, पण ह्याच्यावर सोल्युशन काय, ह्याच्यावर आन्सर काय, हे कसं फाइंड आउट करू शकू असं करतो. तर तो ह्याच्यावर जो मला आन्सर सांगेल, ह्याच्यावर जो मला सोल्युशन सांगेल, त्याला मी भरपूर पैशाचं मोठं बक्षीस, मोठं गिफ्ट देईन. तर सगळे त्याचे जे ओळखीतले मंडळी असतात ते ह्याचं सोल्युशन शोधायला लागतात. काही दिवस होतात त्याला, 5-6 दिवस होतात, कोणाला काहीच सोल्युशन सापडत नाही. पण त्याच्याकडे एक दिवशी एक माणूस येतो. तो माणूस म्हणतो की मला साहेबांना भेटायचं. तर तो म्हणतो ठीक आहे, पाठव, कोण आहे तो आतमध्ये. तर त्या इंडस्ट्रियलिस्टला भेटायला तो माणूस आतमध्ये येतो. तो माणूस म्हणतो साहेब, तुमच्या मनात जी शंका आहे, तुम्ही जे मला असं कळलं की तुम्हाला ह्याचं उत्तर हवं आहे, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही मला काही प्रश्नांची उत्तरं द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर, सोल्युशन देऊ शकेन असं तो म्हणतो. तो म्हणतो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तर तो म्हणतो की त्या तो माणूस, मध्यमवर्गीय माणूस, त्या इंडस्ट्रीचा विचारतो की तुम्ही अमेरिकेत गेलाय का. तो म्हणतो हो, गेलो आहे. मग तो म्हणतो तुम्ही अमेरिकेतली शॉपिंग कशी केली. तर तो म्हणतो अमेरिकेतली शॉपिंग इंडियन रुपीजमध्ये, इंडियन रुपीज जे आहे ते कन्वर्ट केले आणि केली, म्हणजे तिथं तुम्हाला तो म्हणतो आपल्या भारतीय पैसा, भारतीय करन्सी वापरता आली का. तो म्हणतो नाही, कारण तिथे ती चालत नाही, त्यामुळे अमेरिकेतली करन्सी एक्सचेंज करून, इंडियन करन्सी एक्सचेंज करून अमेरिकेत ती खर्च होते. तर तो ऑस्ट्रेलियात काय म्हणतो गेल्यावर, मग तो म्हणतो ऑस्ट्रेलियात गेलं, ऑस्ट्रेलियात डॉलर यूज करू केले आम्ही. मलेशियामध्ये रिमेट यूज केले. त्याच्यानंतर जपानमध्ये येन करन्सी यूज होते. दुबईमध्ये दिराम्स यूज करू शकते. असे हे सगळे तो म्हणतो जिथं ज्या देशात मी जातो तिथं आपल्या इंडियन करन्सी ट्रान्सफर करून घेतो आणि त्याच्यातनं खर्च करतो असं करतो. तर तो म्हणतो ठीक आहे, म्हणजे तुम्ही ज्या देशात जाल त्या देशात ती करन्सीच फक्त चालते, आपली इंडियन करन्सी चालत नाही, त्याप्रमाणेच तुम्हाला तिथे वागायला लागतं असं करतो. तसंच तो म्हणला मृत्यूसमय किंवा वर जाताना जेव्हा माणूस मरतो तेव्हा फक्त आपल्याला आपल्या केलेल्या कामांचं पुण्य ही करन्सीच कामाला येते. त्यामुळे तो म्हणतो माझ्या मते तुम्ही ही जी पुण्याची करन्सी आहे ही तुम्ही तुमच्या बाकीच्या सगळ्या जे कामं तुम्ही करता त्याच्यातनं तुम्ही ही करन्सी एक्सचेंज करा आणि पुण्याची करन्सी आहे हीच तुम्हाला शेवटी कामाला येणार आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला वर जाताना फक्त पुण्याची करन्सीच तुम्ही वर जाऊन देऊ शकता आणि तिथे तुम्हाला ती उपयुक्त. अशा रीतीने एक छोटीशी स्टोरी सांगितली. ती आवडली तर पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.